महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आणि वीरांची भूमी. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी जन्म घेतले, प्रत्यक्ष देव्या आणि देवतांनी जन्म घेतलेली भूमी. अहो एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांच्या पदपर्शानं पावन झालेली भूमी. तर आपण संत चोखामेळा यांच्या समाधीविषयी थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया. आम्हा नाकळे ज्ञान, नकळे पुराण, वेदांचे वचन आम्हा नकळे. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा तुझे नाम. जय हरिमाऊली. पंढरपूरमध्ये दर्शन घेताना महाद्वारामध्ये नामदेवांच्या पायरी शेजारी समाधी आहे, ती संत चोखामेळांची. या समाधीचे महत्व आपण थोडस जाणून घेऊया. बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यामध्ये मेहुणा या गावामध्ये संत चोखोबा महाराजांचा जन्म झाला आणि उदरनिर्वाहासाठी ते मोलमजुरी करत आणि ते पंढरपूरमध्ये राहत असत. पांडुरंगाची भक्ती नित्यपणे करणे, भगवंताचे नामस्मरण आणि चंद्रभागेमध्ये स्नान करून या क्षेत्राची प्रदक्षिणा करून महाद्वारे लोटांगण घालून भगवंतांना दुरूनच नमस्कार घालावा लागत असत त्यांना, कारण त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. अहो त्यांची भक्ती पाहून लोक त्यांची थट्टा करत, अरे तुला पांडुरंग दिसत नाही मग त्याचे भजन का करतो? जर त्याचं तुझ्यावर एवढं प्रेम आहे तर तुला देवळात का घेऊन जात नाही? त्यावेळेला संत चोखामेळा म्हणायचे, सूर्य आकाशात असून सुद्धा सगळ्यांना प्रकाश देतो, त्याचप्रमाणे पांडुरंग मंदिरात जरी असला तरी माझ्यावरती सुद्धा तेवढंच प्रेम आहे आणि माझं सुद्धा भगवंतावरती तेवढं प्रेम आहे. अहो एका रात्री स्वतः भगवंत त्यांना गाभाऱ्यात घेऊन गेले देवळामध्ये आणि भगवंताबरोबर स्वतः चोखामेळा बोलत होते. चोखामेळांची भगवंतावर फार मोठी श्रद्धा होती. देव सुद्धा त्यांच्याबरोबर बोलत होता आणि कोणाला तरी आवाज आला आणि त्यावेळेला जे पुजारी होती मंदिराचे ते तिथे आले आणि त्यांनी कुलूप तोडून आत गेले. त्यावेळेला पुजाऱ्यांना कुठं देव दिसतो? पुजाऱ्यांना दिसला तर संत चोखामेळा दिसले. आणि त्यावेळेला चोखामेळा पुजाऱ्यांनी विचारलं, तू आत आला कसा? त्यावेळेला चोखामेळ्यांनी उत्तर दिलं की स्वतः भगवंत मला आत घेऊन आलेत. अहो पुजाऱ्यांना काय खरं वाटणार? पुजाऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की केली आणि म्हणली की तू मंदिराचं जे पावित्र्य आहे आता नष्ट केले. आणि पुजाऱ्यांनी चोखामेळ्यांना बाहेर काढलं, हकलो. अहो एवढंच नाही तर संत चोखामेळा यांना पुजाऱ्यांनी सांगितलं की त्या परिसरातच तू राहायचं नाही, आता तू नदीच्या पलीकडे जायचं. आणि त्यावेळेला संत चोखामेळा आपल्या बायकोसोबत नदीच्या पलीकडे निघून गेले, भीमा नदीच्या, आणि तिकडेच ते राहू लागले. तिकडे ते लिंबाच्या झाडाखाली राहत आणि दररोज आपला भगवंताचा नामाचा जप हा चाललेला असतो त्यांचा. दररोज नित्यनेमानं भगवंताचं नामस्मरण सदैव चालू. आणि भगवंतांना काय म्हणतात, देवा मी एवढा पापी आहे का की तुझं दर्शन सुद्धा मी घेऊ शकत नाही, महाद्वारापर्यंत येऊ शकत नाही. अहो त्यावेळेला भगवंताला काळजी पडली की आपला भक्त एवढी अपार भक्ती करतोय. त्यावेळेला लिंबाच्या झाडाखाली स्वतः भगवंत आले, जगाचा परमात्मा त्या ठिकाणी आलाय. आणि चोखामेळाला म्हणतात, हे चोखामेळा मला जेवायचे रे बाबा. आणि स्वतः भगवंत मांडी घालून बसले लिंबाच्या झाडाखाली जेवायसाठी. संत चोखोबांनी आपल्या मंडळीला सांगितलं की देव आले जेवायला वाढ. त्यावेळेला त्यांची मंडळी आली, बघा दही घेऊन आली आणि पात्रावरती दही वाढत होती. त्याच वेळात झाडावरती एक कावळा बसला होता आणि त्या कावळ्याला चोखोबा म्हणतात, जा तिकडे, तुझं काय काम आहे इकडे? आणि त्याच वेळेस लांबून एक पुजारी पाहत होता. त्याला वाटलं मलाच कावळा म्हणला, त्याला राग आला आणि तो तावतावा आला तिकून. आल्यानंतर पाहतोय त्याला तर भगवंत दिसलेच नाहीत, परंतु त्या ठिकाणी स्वतः भगवंत दही खात होते. परंतु दही वाढताना थोडंसं दही भगवंताच्या पितांबरावरती सांडलं आणि भगवंत दही खाल्ल्याने निघून गेले. परंतु त्या पुजारीला राग आला हो आणि त्यांनी चोखामेळ्याच्या गालामध्ये ताडकन वाजवली. चोखामेळा काय त्यांना बोलले नाहीत आणि तो पुजारी तिथून राग राग निघून गेला. अहो दुसऱ्या दिवशी बघतोय तर काय, मंदिरात पुजाऱ्याने पाहिलं की भगवंताच्या गालावरती सूज आली होती, दही सांडलं होतं पितांबरावर. तो त्याला आठवलं की ज्या झाडाखाली मी गेलतो चोखामेळ्याबरोबर नक्की देव असणार त्या ठिकाणी. पळत पळत आला आणि चोखोबांना त्यांनी घेऊन गेले. त्याच्याबरोबर दुसरे पुजारी बी आणले होते आणि संत चोखामेळा यांना त्यावेळी आत दर्शनाला सोडलं त्यांनी मंदिरामध्ये. आणि त्यावेळापासून चोखामेळाला दर्शनाची परवानगी मिळाली. आणि ज्या वेळा चोखामेळाने भगवंताचं दर्शन घेतलं त्यावेळेस गालावरती भगवंताची जी सूज होती ती निघून गेली. बघा एवढं अपार प्रेम आपल्या भक्तावरती, भक्तासाठी स्वतः घाव झेलला भगवंताने. विचार करा बांधवांनो, हे ऐकून आपल्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही. एवढी अपार भक्ती संत चोखामेळांची भगवंतावरती होती. संत चोखामेळा स्वतः विठू पाटलांचा बलुतेदार मानत होते. बघा स्वतःला त्यांची अभंग अनंत भट लिहित असत. पुढे इसवी सन 1338 मध्ये
मंगळवेड्याच्या किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीच्या भिंतीचं बांधकाम चालू होतं आणि ती भिंत अचानक ढासळी. त्यावेळी अनेक मजूर त्या भिंतीखाली गावले आणि त्याच्याबरोबर संत चोखामेळा सुद्धा होते. आणि त्यावेळेला बघा, त्यांच्या अस्थी सुद्धा सापडत नव्हत्या. त्यावेळेला स्वतः भगवंतांनी सांगितलं नामदेवाला की नामा तू स्वतः जा आणि त्या ठिकाणी माझ्या संत चोखामेळाला शोधून काढ. पण शोधायचं कसं? त्यावेळेला संत नामदेवांनी जी ज्या ठिकाणी अस्थी पडलेल्या होत्या भिंतीपाशी प्रत्येक अस्थीला हातात घ्यायची आणि काना लावायची. त्या अस्थीतून जर आवाज आला विठ्ठल 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 पांडुरंगा आवाज येईल ती अस्थी माझ्या संत चोखामेळाची, स्वतः भगवंतांनी सांगितलं होतं. आणि त्या ठिकाणी अशा अस्थी सापडल्या की त्या अस्थीतून आवाज आला विठ्ठल 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 असा आवाज आला. विचार करा बांधवांना किती भक्ती. शरीर जर नष्ट झालं तरी हाडातून सुद्धा आवाज येत होता विठ्ठल विठ्ठल असा आवाज होता. एवढी अपार भक्ती संत चोखामेळांची भगवंताची होती. आणि त्याच वेळेला ती अस्थी घेऊन संत नामदेव पंढरपूरला आले आणि त्या ठिकाणी महाद्वाराच्या पायरीजवळ जी समाधी बांधली ती संत नामदेवांनी बांधली चोखामेळाची. निस्वार्थ सेवा भगवंताची. म्हणून आजच्या कलयुगात सुद्धा भगवंत आहेत पण तो सेवा निस्वार्थ पाहिजे. कुठलीही मनामध्ये शंका नसायला हवी तर भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बांधवांनो, म्हणून हा व्हिडिओ संत चोखामेळांच्या समाधीचा जो व्हिडिओ आहे आपण जास्तीत जास्त शेअर करा बांधवांनो. जय जय राम कृष्ण हरी, जय हिंद, जय महाराष्ट्र.